मुंबईत 31st सेलिब्रेशन मोठ्या जल्लोषात केलं जातं, मात्र ह्याचा फायदा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक घेत आहेत. अंमली पदार्थ तस्कर, मद्य तस्कर ह्यांचा सुळसुळाट झालेला असतो. आपल्याकडील विष तरुणांपर्यंत पोहोचवून कोट्यवधी रुपये कमवण्यासाठी हे अंमली पदार्थ तस्कर नामी शक्कल लढवतात, कोडवर्ड वापरतात आणि ह्या कोडवर्डवर मुंबई पोलीसही लक्ष ठेवून आहेत. दुसरीकडे बिहारचे सिंगम शिवदीप लांडे यांची अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यापासून कारवाया 12 पटींनी वाढल्यात. मुंबईतील 31st पार्ट्यांसाठी अंमली पदार्थ तस्कर सक्रिय, कोडवर्ड वापरून विकले जात आहेत ड्रग्ज. हॉलिवूड, बॉलिवूड आणि सेलिब्रिटींच्या नावे कोडवर्ड. तस्करांच्या कारवायावर मुंबई पोलिसांची नजर. 31st प्लॅनिंग सुरू असेल, पण लक्षात ठेवा, तुमचा गैरफायदा ड्रग तस्कर घेऊ शकतात. या काळात तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी, त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी ड्रग तस्कर स्वतःजवळचं विष विकत असतात. त्यासाठी त्यांनी कोडवर्डही वापरले आहेत. कोकेन, हशिश, चरस, SSD डॉट्स, एक्स्टसी, मेफेड्रॉन आणि एन बॉम्ब हे अंमली पदार्थ दरवर्षी वेगवेगळ्या नावानं बाजारात विकले जातात. यावर्षी चर्चेत असलेल्या सेलिब्रिटी कपलची नावं त्याला देण्यात आली आहे. फास्ट अँड फ्युरियस म्हणजे कोकेन. फास्ट अँड फ्युरियस या हॉलिवूड पटानं जगभर तरुणांना वेड लावलं होतं. त्याचं नाव कोकेनला यावेळी देण्यात आलंय. किंग्जमन द गोल्डन सर्कल म्हणजे चरस. हा चित्रपट म्हणजे सिक्रेट सुपर हिरोचं सिक्रेट मिशन. कोकेन प्रमाणे चरस हे देखील एक महागडं आणि सिक्रेट ड्रग्ज म्हणून त्यालाही हे नाव देण्यात आलंय. थोर रॅग्नॉर्क म्हणजे MD ड्रग. सर्वात स्वस्त अशी ओळख असलेलं MD ड्रग. ड्रग सेवन करणारा हिंसक होतो, त्यामुळे या ड्रगला हे नाव देण्यात आलंय. कॉन्ज्युरिंग म्हणजेच LSD डॉट्स. कॉन्ज्युरिंग भयपटात सेकंदाला थरका पडतो, त्याचप्रमाणे SSD डॉट्स घेतल्यानं अनुभव येतो, म्हणून त्याला हे नाव देण्यात आलंय. जस्टिस लीग. जस्टिस लीग हे हाय प्रोफाईल ड्रग. वाळवंटात सुई मिळावी त्याप्रमाणे हे ड्रग समजलं जातं, म्हणून या ड्रगला सुपरहिट जस्टिस लीग सिनेमाचं नाव देण्यात आलंय. तर याच ड्रग्जना काही अंमली पदार्थ तस्करांनी वोडका, विस्की, रम, जिन आणि टकीला असे कोडवर्डही दिलेत. पोलीस मात्र या तस्करांवर करडी नजर ठेवून आहेत. काही लोक क्लिपला लावून कोडवर्ड काही ड्रग्सला ठेवतात आणि हे कोडवर्डती आम्ही गेल्या वर्षी पण लक्ष ठेवून होतो आणि गेल्या वर्षीसुद्धा आम्ही ह्या कोडवर्डच्या माध्यमातून काही लोकांना अटक करून त्यांच्याकडनं मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. त्याचप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा आम्ही जे काही कोडवर्ड ते प्रचलित नावाने आणतील त्यावरतीही आमचं अत्यंत बारकाईने लक्ष असून आम्ही योग्य ती कारवाई करणार. अंमली पदार्थांच्या या काळ्या धंद्यावर घाव घालण्याकरता मुंबई पोलिसांनी देखील कंबर कसली आहे. विशेष पथकामार्फत मुंबई पोलीस या तस्करांच्या मुसक्या आवळत आहेत. 2017 या वर्षभरात अंमली पदार्थ तस्करी विरोधी पथकानं ड्रग्ज बाळगणे आणि विकणे या प्रकरणी 66 गुन्हे दाखल केलेत. यातील 134 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर अटक आरोपींकडून 423 किलो 848 ग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. मुंबईकरांनू सावधान, तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी हे ड्रग तस्कर विविध युक्त्या शोधतायत. ड्रग्ज घेऊ नका आणि कोणालाही देऊ नका. मुंबई हे अंमली पदार्थ तस्करांचे केंद्रस्थान आहे हे अंमली पदार्थ विरोधी पथकाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे. बिहारचे सिंगम शिवदीप लांडे यांनी अंमली पदार्थ विकत घेणारे आणि विकणारे यांच्यावर कारवाई करण्यासोबतच जे अंमली पदार्थांची तस्करी करतात त्यांच्यावर थेट कारवाई केल्यामुळे अंमली पदार्थ विरोधी पथकाची जी कारवाई आहे ती 18 पटीने वाढली असं बोललं जातं आहे. वृद्धजनीस अमित गिरीसह अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई.